बातमी पत्रात अजून एक ब्रेकिंग न्यूज येते ती म्हणजे साखर कारखान्यांना 6,600 कोटी रुपये कर्ज मंजूर झालेला आहे. मंत्रिमंडळ अर्थविषयक समितीचा हा निर्णय आहे. मिळणार बिनव्याजी कर्ज आहे. उचल देण्यासाठी कारखान्यांना हे कर्ज मिळणार आहे आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांच्याकडून. रश्मी, एकूणच बघतोय की 6,600 कोटी कर्ज मिळणार आहे, काय अधिक माहिती आहे? मधुरा, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील साखर कारखाने असतील, शेतकरी असतील, यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. महाराष्ट्राने देखील अशा पद्धतीच्या पॅकेजची मागणी केली होती आणि त्यानंतर पंतप्रधानांनी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्यांनी 7,200 करोड रुपयाच्या पॅकेजची तसे रेकमेंडेशन केलं होतं, परंतु सीसीएने मात्र 6,600 करोड रुपयाचं जे आपण बघतोय की व्याजमुक्त कर्ज देण्याची तयारी दाखवलेली आहे आणि अर्थात हे लोन आता मंजूर केलेलं आहे, त्यामुळे साखर कारखान्यांना हे कर्ज मिळणार आहे आणि त्यातूनच दिलासा मिळणार आहे एकूणच या मंजुरीनंतर. नक्कीच धन्यवाद रश्मी या संपूर्ण माहितीबद्दल. मागच्या 5 महिन्यांमध्ये खरं तर झी 24 तास एक पाऊल पुढे.